नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट बघत होता तो सगळ्या आपला सगळ्यांचा आवडता लखन. पेडगाव मैदान परिसरामध्ये दाखल झाला असून आता दुपारचे 4 वाजता आहेत आणि तो आलेला आहे पेडगाव मैदान परिसरात. दादा काय सांगाल, कुठं होता मुक्कामाला तुम्ही? मुक्कामाला आम्ही तर ह्यांच्या घरी होतो, आपला मुरुममध्ये. मुरुममध्ये सोमेश्वरला? हा सोमेश्वरला. काल दुपारी आला होता मला. हो दुपारी आले. दुपारी आले होते काल दादा. त्यानंतर सकाळी किती वाजता निघाला? सकाळी आम्ही काय आपलं जेवण बिवणं करून निघालो आम्ही 12 वाजता. 12 वाजता? हो. बरं. आणि आता कुठं आलाय, कुठल्या परिसरात? आता इथं पेडगावच्या तिथं आलंय. बरं. ते काय त्यांचं नाव आम्हाला नाही माहिती. बरं, दादांचं नाव आहे. हो. मित्रांनो, पेडगाव परिसरामध्ये सातेवाडीच्या एका साईडला एक शेतकरी आपले बैलगाडी मालक आहेत, प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत. त्यांच्या गोट्यावरती लखन उतरलेलं आहे, ज्याची उत्सुकता होती सगळ्यांची की लखन कुठं आहे, काय दिसला का तुम्हाला सकाळपासून, कोणकोण आला आहे. व्हिडिओ आपण टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले. सकाळी थोडंसं माझं टाईम मिसमॅच झालं, मुरुम पण माझ्यापासून जवळच आहे. मुरुममध्ये जाणार होतं पण इकडं लवकर यायचं होतं, त्यामुळे लवकर मी इकडं आलो आणि त्यांना म्हणलं बाबा तुम्ही मग कधी येणार ती म्हणले 4 वाजता तिथेच येणार त्या परिसरात, मग भेट होईल. काय मग दादा उद्याचं कसं काय नियोजन? नियोजन काय आता भाऊंनीच केलं आमच्या. हां, भाऊंनीच केलेलं. भाऊंनीच केलं. कसं काय नियोजन? कसं नियोजन आहे बरं. आता काय चांगला पैर आहे. चांगला पैर आहे. हो. प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळेल. हा पळेल की आता. पळेल ना. हो. किती दिवस आराम आहे? पहिला आता काय 7-8 दिवस झाले आराम आहे. 7-8 दिवस? हो. कारण की मध्ये गेल्याच्या नंतर आम्ही फेऱ्या टाकलेलं पाहिजे. कुठे घरी का? हो, घरी गेला होता. छत्रपती संभाजीनगर. तिथून किती लांब आहे छत्रपती संभाजीनगरपासून? 350 किलोमीटर. नाही, छत्रपती संभाजीनगरपासून कोटा किती म्हणजे गाव कुठे? गाव आमचं काय 12 किलोमीटर. काय नाव आहे त्याचं? करोडी. करोडी? हां. करोडी म्हणजे तिकडची छत्रपती. तालुका जिल्हा काय? संभाजीनगर. तालुका संभाजीनगर जिल्हा पण तिथे कुठं आला आणि तिकडं मग काय किती दिवस आराम केला? बैलाने काय तिथं 15 दिवस झाले आम्हाला आराम केला. 15 दिवस झाला आराम केला मित्रांनो लखननी. आणि आता यायच्या अगोदर फेरे टाकले असतील? हो यायच्या. आणि आता आराम? 7 दिवस झाले. 7 दिवस फेरे टाकलाय. खायचं वगैरे कसं काय? सगळं खायचं वगैरे एकदम ओके, सगळं करूनच आणतात. ते दुसरा जोडीदार बी कसं काय नव्हतं? हा ते इथं ते जलवंती त्यांची गाडी घेऊन आला. बरं. ते येणारच आहे उद्या. बरं. कारण की तिथं आमच्या म्हणजे यायचं ना. दिवस बाईट द्यायला असतं. तुमचं नाव काय? माझं नाव अविनाश. अविनाश? हो. अविनाश. आणि उद्या कोण कोण येणार आहे मग लखन बरोबर? लखन बरं. आता उद्या आमचे सगळेजण येणार आहेत. कोण कोण? जुने माणसं सगळे येणार. सगळी? हो. मनोहर पाटील चव्हाण बी येणार आहे. मनोहर दादा पण येणार आहेत. दुसरे कोण येणार आहेत? सर्जीराव पाटील चव्हाण, त्यांचे मोठे बंधू. बरं. सभापती ते पण येणार. सगळे येणार? हो. मित्रांनो सगळे येणार आहेत आणि लखन आपल्या पेडगाव परिसरामध्येच सांगू इच्छितो तुम्हाला. उतरलेल्या सातेवाडी भागामध्ये आणि बैलगाडी मालक आहेत. दादा इकडे. हो. माझं नाव संकेत बोटे, सातेवाडी. आणि तुमच्या बैलांची नाव सांगा. बैल फेमस आहे. आमचं बैल सातेवाडी घरांचं पिवळवादर फुल्या. फुल्या? हा फुल्या. आणि दुसरं नाही एकच आपली एक. मित्रांनो फुल्याच्या गोट्यावरती आपलं लखन उतरलेलं आहे आणि सगळ्यांची इच्छा लखन आलाय की नाही आणि जी तुमची मनातली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ शकते उद्या आणि एकदम सुंदर अशी बैलजोडी आपल्याला उद्या पाळताना दिसेल. बरोबर ना दादा? चला तर मित्रांनो मग अजून दुसरं कुणाला घेऊन आलाय तुम्ही? शिव आणलेला आहे मित्रांनो. शिव पण आलेला आहे ह्याचा लखनचा जोडीदार आहे हा पण. ह्याचा पहिला काय करण्यात आलाय का? त्याचा पेहरा आता सरंगाच मध्ये आमचे शेटलाच माहिती आहे. उद्या आपल्याला त्याची पण सुंदर अशी गाडी पळताना दिसेल. बघा दोघं भाऊ कसे दिसत आहेत. दोघं पण पेडगाव परिसरामध्ये आलेले आहेत आणि हेच ते मित्रांनो पिवळं वादळ म्हणून ज्याची ओळख आहे तो फुल्या आहे मित्रांनो. फुल्या बघा बांधायला चाललेले गोठ्यामध्ये त्याला मस्त बोलतो आपण, सुंदर बोलतो. दादा नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं दादा? माझं नाव माधवन म्हणून पाठवले. बरं बरं. काय वाटतंय कसं आज तुम्हाला लखन शिव पाहुणे झाले तुमच्याकडे आज सगळे? हो अतिशय मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. लखन आपल्या दावणीला आलेला आहे ह्याच्या. आणि फुल्याविषयी काय सांगाल? उद्या फुल्याचं कसं काय नियोजन करण्यात आलंय? फुल्याचं नियोजन परफेक्ट झालेलं आहे. बरं बरं. फुल्याचं काय सांगावं, जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. बरं बरं. आज वाटलं होतं का दादा कसं काय अचानक लखनसारखा एवढा नामांकित बैल आपल्या दावणीला येऊ शकतो बाबा आरामासाठी? आमचा सपना सुद्धा नव्हतं की आपल्या दावणीला लखन हा बैल येईल म्हणून. बरं बरं. पण आज लखन आल्यापासून मला आपल्या आमच्या मित्रांना कार्यकर्त्यांना जरा भारीच वाटतं. बरं. आज
की एवढा नामांकित बैल आपल्या आज गोठ्याला आलेला आहे. फुले आपला कोणाच्या नावाने पळतो? फुले हा भगवान राव बाबा बोटे यांच्या नावाने पळतो. बरं बरं, सरांच्या नावाने? त्यांच्या वडिलांच्या नावाने. बरं बरं, सरांच्या वडिलांच्या नावाने पळतो. आणि कसं कसं कोणकोण नियोजन करतं आपल्या फुल्याचं? नियोजन सगळेच कार्यकर्ते करतात. मयूर चव्हाण, प्रशांत जाधव, कैलास जावीर. बरं बरं. आज तुमच्या टीमचा कसं काय आनंद आहे, कसं वाटतंय काय? आज आमची टीम भरपूर खुश आहे. खुश आहे ना? की बाबा आज सकाळपासून आज फुल्यापासून ते आज कुठे गेलेच नाहीत. सकाळ धरून कुठे छकड्याचं का किरकोळ काम, फुल्याचं नियोजन आज धुण्यासाठी घ्यायचं आहे आता. बरं बरं. आणि फुल्याचं कसं काय नियोजन करण्यात आलंय? फुल्याचं नियोजन केलं झालेलं आहे, पण ते आमच्या मित्र अमोल भगवानराव भाऊबोटे यांनीच केलेलं आहे. आणि हे दोन जोडीदार पण आलेले आहेत त्याला गोठ्यामध्ये. जोडीला आले आहेत त्यांच्या मित्रच म्हणायचं, आज नवीन मित्र आले त्यांच्या, नवीन मित्र पाहुणे म्हणून आले त्याच्या घरी, त्याच्या गोठ्यामध्ये. खूप असा दुर्मिळशन असतो मित्रांनो, एवढ्या लांब नदी बैल आलेली आहेत. किती किलोमीटर अंतर असेल दादा तरी साधारणतः छत्रपती संभाजीनगर? 500-550. हो, एवढ्या लांब आलेले आहेत. काय वाटतंय, कसं? भारी वाटतंय. बरं, चला दादा, शुभेच्छा तुम्हाला.